नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी लातूर स्पेशल असे शेंगोळे बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी अर्धी वाटी, सर्व पीठ घ्यायचं आहे आपल्याला, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ। हे सर्व पीठ आपण घेऊन चाळणीनं चाळून घेणार आहोत। बेसन पीठ पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे सर्व चाळून झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण, जिरं, ओवा घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे। हे बघा सर्व आता आपण टाकलेलं आहे। आता आपण हे वाटण करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, इथं वाटून घेऊया। लातूरमध्ये हे प्रसिद्ध आहेत शेंगोळे, त्यासाठी मी हे बनवणार आहे। हे वाटलेला ठेसा आता आपल्याला पिठामध्ये घालायचा आहे आणि खूप सारी अशी भरपूर कोथिंबीर घालायची आहे, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तिखट। इथं मला झणझणीत मी करणार आहे म्हणून मी जास्त तिखट घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तिखट वापरू शकता। आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा आपलं पीठ आता मळून झालेलं आहे, घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आता एका पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि जिरं मोहरी फोडणीला घालून आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। पाणी घालायचं आहे आणि ह्याची उकळी आणायची आहे। उकळी आणल्यानंतर ह्या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून हातावर असे वळून घ्यायचे आहेत आणि हे शेंगोळी बनवायचे आहे। असे आता आपण शेंगोळे बनवून घेऊया। हे बघा असे आपल्याला शेंगोळी बनवून घ्यायची आहेत। आपली शेंगोळी बनवून तयार आहेत। आता आपण आपल्या ह्या पाण्याला उकळी आली की आपण ते शेंगोळे त्यामध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जर रोज रोज एकच स्वयंपाक करून कंटाळा आला असेल तर तुम्ही हे करू शकता। हे 5 ते 10 मिनटं 15 मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे। हे बघा आपले आता शेंगोळे शिजून तयार झालेली आहेत। माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।